जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करि वरदस्ते माजवरी आदिनाथ अनुग्रह नाथांसे दिधला नात हस्त ठेविला मस्तके तुमचा बाळ लीला केली जग ख्याति मिरविली चांगयाचि हरली चौसष्ट कला कला पासष्टावी ज्ञान देवे दाविली चांगयाचि विराली अहम ममता चांग देव शरण काया वाचा मने एका जनार्दनी मने तैषा परी आदिनाथ अनुग्रह नाथांसे दिधला नाथस्त ठेविला मस्तकी तुमचा वारकरी संप्रदायातील आदिशक्ती मानल्या गेलेल्या संत मुक्ताबाईंचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे सन 1279 साली झाला व वयाच्या 18 वर्षीच त्या तापी तीरावर गुप्त झाल्या असा संत नामदेव महाराजांचा अभंगामध्ये उल्लेख आहे. तापी व पूर्णा या नद्यांच्या संगमस्थळी मेहुण नावाचे गाव आहे. संत मुक्ताबाई याच ठिकाणी मुक्त झाल्या असल्यामुळे वारकरी संप्रदायासाठी या गावाचे महत्त्व आहे. दर महिन्याच्या एकादशीला भक्तजन येथे गर्दी करतात. संत मुक्ताबाईंचे मंदिर तापी पूर्णा नदी किनारी असल्यामुळे जवळच हातनूर धरण आहे. धरणामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. मंदिराच्या आवारात पुरातन सोमेश्वर मंदिर असून समोरच हनुमंताचे मंदिर आहे. हातनूर धरणाच्या जलाशयात साधारणत 295 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या विविध जाती आढळतात. हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी मिळून यांची एकंदर संख्या 20,000 वर जाते. या जलाशयाला आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण पक्षी जैव विविधता अधिवास क्षेत्र म्हणजेच IBA दर्जा प्राप्त झालेला आहे. मुक्ताई महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताईंचे थोरले बंधू होते. तापीच्या पात्रामध्ये उभे असलेले मंदिर 1944 साली बांधून पूर्ण झाले. त्यासाठी वैकुंठवासी गुरु बंकटस्वामी यांनी अथक परिश्रम घेतले. श्री मुक्ताई मंदिर हे नदी तीरावर असल्यामुळे यास तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व प्राप्त झालेले आहे. हातूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे मंदिरासमोर असलेले विस्तीर्ण जलाशय व आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्य परिसरामुळे सदर ठिकाणाला पर्यटन केंद्र म्हणून शासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.